मौज मस्ती चाहिए, शिव तीर्थ आइए। मध्य भारत का एकमात्र बेस्ट पिकनिक स्पॉट, जहां मिलेगा वाटर पार्क के साथ बोटिंग, एडवेंचर, पिकनिक, शादी और नाइट कैंपिंग इत्यादि। ऊंचे लोग ऊंची पसंद, शिव तीर्थ मन पसंद। शिव तीर्थ उमरी डैम सामने नागपुर, भूल न जाना शिव तीर्थ आना। मराठा आरक्षण के मुद्दे पर बोलते हुए ठाकरे ग्रुप के विधायक आदित्य ठाकरे ने सवालिया निशान उपस्थित किया है, जहां उन्होंने कहा कि आरक्षण के मुद्दे पर इतनी गहन चर्चा चलते हुए सरकार से मुख्यमंत्री एवं दोनों उप मुख्यमंत्रियों में से एक भी मौजूद नहीं थे। विधायक अपनी बात रख रहे थे, लेकिन सुनने के लिए तीनों गैर मौजूद थे, जिससे सवाल उपस्थित होता है कि क्या सरकार सच में आरक्षण के मुद्दे पर गंभीर भी है। एक महत्वाचे आणि एवढी महत्त्वाची चर्चा सुरू असताना विधान परिषदेचं तरी मला माहिती नाही, पण आज आपल्या राज्यात एक मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत पण अजूनही पदावर बसून चिकटून आहेत ते, आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत, पण सगळे आमदार त्यांच्या मनातली भावना बोलत असताना, एवढ्या मोठ्या विषयावर बोलत असताना, तिघांमधून खालच्या हाऊसमध्ये तरी आता एवढा वेळ झाला 3-4 तास कोणीच त्या तिघांमधून नाही आहे, हे दुर्दैव आहे। म्हणजे नक्की सरकार ह्या विषयावर सिरियस आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होतो। त्याचबरोबरीने 2-3 महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपल्यासमोर मांडायचे आहेत। एक तर आज सकाळी एक धक्कादायक बातमी जी वाचली मुंबईबद्दल आहे, ती म्हणजे मुंबईचा जो साऊथ बाउंड कोस्टल रोड आहे, हे घटनापाय सरकार विचार करते की त्याला टोल टॅक्स लावायचा। आता इथे सुनील प्रभूजी महापौर राहिलेले आहेत, मला वाटतं आपल्या वेळेपासून ही चर्चा सुरू आहे कोस्टल रोडची, आणि जो कोस्टल रोड BMC बनवत आहे साऊथ बाउंड, ह्याला एकसुद्धा टोल न लावता आणि सिग्नल न लावता, कुठचाही टॅक्स न वाढवता, जेव्हा शिवसेना सरकारमध्ये होती आणि BMC पण चालवत होती, तेव्हा आम्ही हे टोल फ्री आणि सिग्नल फ्री असा हा रस्ता करत होतो। कदाचित त्यांना कुठचं तरी कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर दिसलं असेल, कारण हल्लीचे जे घटनाभाव मुख्यमंत्री आहेत त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधला फरकच कळत नाही, आणि म्हणून त्यांना कॉन्ट्रॅक्टर ट्रॅक्टर अशी थोडी गफलत झाली असेल आणि टोल लावायचा हे डोळ्यासमोर ठेवलं असेल। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ, आम्ही गेले 6-7 महिने प्रश्न विचारत आहे की इथे निवडणुका होणार तरी कधी। जर आपण पाहिलं असेल मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर ह्या सरकारने घटनाबाह्य सरकारने एवढा धसका घेतलेला आहे की महाराष्ट्रात अनेक अशी शहरं आहेत जिथे अजून निवडणुका झालेल्या नाही आहेत, महापौर नाही आहेत, स्थानिक जनप्रतिनिधी नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत, कमिट्या नाही आहेत, पण प्रशासक बसून भ्रष्टाचार सुरू आहे। आम्ही रोड स्कॅम काढला, सॅनिटरी पॅडचा स्कॅम काढला, स्ट्रीट फर्निचर स्कॅम काढला, ब्युटिफिकेशनचा स्कॅम आता लवकरच लोकांसमोर आणू। हे सगळे स्कॅम होत असताना सेनेटची निवडणूक पण नाही घ्यायची आणि लोकसभेची पण निवडणूक नाही घ्यायची, हा सगळं हे जे धोरण चाललेलं आहे हे लोकशाही मारून टाकलेली आहे महाराष्ट्रात, आणि ती पुन्हा जीवित करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे।